22/12/2020 च्या रात्री 11 वाजल्यापासून ते 5 जानेवारी 2021 च्या पहाटे 6 वाजेपर्यंत माननीय मुख्यमंत्री आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने जे काही नाईट कर्फ्यू बाबतचे आदेश आणि अनुषंगिक सूचना जारी केलेल्या आहेत त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत असणारे 7ही पोलीस स्टेशनमध्ये आपण 9 ठिकाणी बॉर्डर सिलिंग पॉईंट नाकाबंदीचे पॉईंट नेमलेले आहेत त्याचबरोबर अंतर्गत नाकाबंदी देखील आपण त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कंप्लीट नाईट कर्फ्यू राहील यामध्ये संचारबंदी राहील अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त म्हणजे ज्यांना 24 तास औषधं दुकानं उघडी ठेवण्याचे ज्यांच्याकडे लायसन्स आहे ते औषध दुकानं त्यानंतर दुधाच्या गाड्या असतील आणि हॉस्पिटल्स त्याचबरोबर ज्या इंडस्ट्रियल इस्टेट या सिटी बाहेर आहेत आणि त्यांच्या बसेस किंवा गाड्या त्यांचे एम्प्लॉईज हे ने आण करत असतील त्या गाड्यांना देखील या नाईट कर्फ्यूमध्ये रिलॅक्सेशन असेल बाकी सर्व गोष्टी या नाईट कर्फ्यूमध्ये स्ट्रिक्टली बंद ठेवल्या जातील यामध्ये चहाचे गाड्या असतात ज्या रेल्वे स्टेशन बस स्टेशन या ठिकाणी रात्री 11 नंतर देखील सुरू असतात तर या देखील पूर्ण बंद असतील सर्व आस्थापना बंद असतील फक्त हॉस्पिटल्स आणि 24 तास सुरू ठेवण्याचे लायसन्स असणारे मेडिकल शॉप्स एवढेच फक्त या नाईट कर्फ्यूच्या अनुषंगाने सुरू राहतील आणि त्यासाठी आपण 20 अधिकारी 200 कर्मचारी आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त सिटीमध्ये लावलेला आहे तर बस स्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल या ठिकाणी वाहतूक चालू असते प्रवाशांची ये जा चालू असते त्या ठिकाणी देखील आपले पॉईंट्स असतील आणि सर्व गोष्टींची खात्री झाल्यानंतर त्यांना चेक करूनच हे सोडलं जाईल तर त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन ह्या येत्या दिवसातले जे काही नाईट कर्फ्यू आहे त्याच्यासाठी सज्ज आहे आणि आवश्यक ती उपाययोजना करण्यात आलेली आहे माझी सोलापूर शहरवासियांनाही विनंती राहील आग्रहाची विनंती राहील की या अगोदरचे लॉकडाऊन जे आहेत आपण सक्सेसफुल करून दाखवलेले आहेत म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट निघायचे ते आता आपण सर्वांनी यामध्ये कारण हा सर्वांचा सहभाग आहे आणि सर्वांचं यश आहे आपण अगदी डेली 15 ते 25 दरम्यानही आपण डेलीचे आता पॉझिटिव्ह कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स येत आहेत तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सहकार्याची प्रशासनाला आवश्यकता आहे तर आपण सर्वांनी मिळून हा जो नाईट कर्फ्यू आहे हा सक्सेसफुल करूया आमच्या तुमच्यासाठीच आहे हे सर्व कोणा एकट्यासाठी नाही आहे तर यामध्ये सर्व सोलापूर शहरवासियांचं आम्हाला सहकार्य लागेल तर रात्री विनाकारण फिरणं हे सर्वांनीच आता बंद करायचं आहे मार्केट यार्डमध्ये देखील ज्या काही भाजीपाला घेऊन येणारी वाहनं आहेत ती फक्त 6 वाजेपर्यंत एंट्री होईल त्यांची आणि त्याच्यानंतरचे जे ऑप्शन असतील किंवा व्यवहार पुढचे असतील ते 6 नंतर सुरू होईल त्यामुळे रात्री 11 ते सकाळी 6 यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील ज्याच्यामध्ये प्रेसच्या गाड्या आहेत इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंटमधून त्यांच्या एम्प्लॉईजना ने आण करणाऱ्या गाड्या आहेत किंवा हॉस्पिटलचा स्टाफ आहे किंवा इमर्जन्सीमध्ये कोणाला हॉस्पिटलला जायचं आहे तर तेवढीच फक्त एक्झेम्पशन्स राहतील बाकी सर्व गोष्टी या बंद राहतील